नमस्कार, मी रिद्धी राऊत. आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारा जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. यवतमाळ येथे आंबेडकर नगर परिसरात शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणात एका युवकाचा चाकूने खून झाल्याची घटना समोर आली आहे. तामगाडगे आणि रामटेके परिवारात झालेल्या वादात ही घटना घडून आली असून यात 6 पेक्षा जास्त आरोपींचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. तिरोडा येथे मुंडीकोटा बस स्थानक परिसरात टिप्परच्या धडकेत 2 भावांचा मृत्यू झालाय तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. 12 आणि 15 वर्षाचे पियुष आणि ध्रुव कांबडी असे मृत भावंडाचे नाव आहे तर सुरेश कांबडीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करांचा जो सुळसुळाट झाला होता आणि त्यात अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग अप्रत्यक्षपणे दिसत होता, आता त्या रेती तस्करांचे धाबे दणाणले असून यापुढे काय हा प्रश्न सध्या त्यांना भेडसावत आहे. चंद्रपुरातील नगिना बाग वार्डातील नचिकेत विजय लाखे या विद्यार्थ्याला आता CSR निधीने MBBS चा अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर होता येणार आहे. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विद्यार्थ्याला आवश्यक सर्व शैक्षणिक बाबींसाठी 7,50,000 रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे. आरमोरीच्या भाकरोंडी येथे बांधोना गावाजवळ असलेल्या शेतात महिला गेली असता महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात प्रेमिला शामराव किरणगे ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलंय. मोहफुलाच्या दारूची विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या आरोपीस गडचिरोली न्यायालयाने सुनावली आहे 3 वर्ष सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा. आरोपी प्रवीण बारड हा 7 मे 2020 ला वाकडी ते मुडझा मार्गाने खांद्यावर एक चुंगळीत 15 लिटर मोहफुलाची दारू विक्री करण्यासाठी नेताना आढळून आला होता. राज्यात होणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्येवर चिंता व्यक्त करत येत्या सरकारने शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करावा अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. वरोराच्या टेंभुर्डा येथे कृषी दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी त्या बोलत होत्या. तर या होत्या आजच्या बातम्या पटापट. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट. नमस्कार.